हाय, नमस्कार आमच्या सगळ्यांनी, सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? तब्येत कशी आहे? बरी आहे आता भावा बहिणींना? नवऱ्याला चिंता पडली होती, पती का बरे का नाही का अशी झोपून राहती या. मग नवऱ्याचं कसं वाईट म्हणजे ही झालं असतं ना, वांद झालं असतं. करता दाता माणूस झोपून राहिल्यावर कसं व्हायचं? आता तुमच्या दाजीचं म्हणजे कसं आहे, ती झोपून राहिल्या तरी चालत्यात, पण मला झोपून राहून जमत नाही. माझं कसं आहे आता भावना बहिण, काय आहे की नाही? त्याच्यामुळं का भाऊ बहिणीनं एक 999 गोळी खाल्ली, सकाळीच खाल्ली बरं का. आता उठून बसली चांगली, हा क्लिअर झाली माझी. क्लिअर देव माला आहे भोलेनाथ, जय भोलेनाथ. तर माझी अवस्था सकाळची बघून काय काय तर माझ्या मरणावर टपली होती. कवा मरायची म्हणायची, कवा मरती तू अशी म्हणायला लागले मला. पण मी मेल्यावर काय माझ्या लेकर बाळ सांभाळा यायची होती का काय काय न बाय ती माणसं. असू द्या भाऊ बहिणीनं, त्यांनी वाट बघितली माझ्या मरणाची, म्हणून आज तगडी होऊन त्यांच्या मोहर बसली मी. कावळाची शापाने काय नाही मरत, असे जळणारे भरपूर येतो. तर तुम्ही का बसा, तुम्ही नका लय बोलू. तर भाऊ बहिणींनो बरं वाटतंय बरं का मला, लय भाऊ बहिणींनी माझी लय काळजी केली बरं का. पूनमताई लवकर बऱ्या व्हा, लवकर बऱ्या व्हा. बरी झाली तुमची पूनमताई? ओके, इकडे आपण इथं बस, जेवण करती पुरगी चवळीचं कालवण. खाना खायला, खाना खाणे को आओ भावा बहिणीनं. अयो अरे देवा, अरे अरे अरे. तर काल पण मी व्हिडिओ एकच टाकला होता, आज पण मी एकच, काल तर कालही व्हिडिओच टाकला नव्हता मी, परवा दिवशी एकच व्हिडिओ टाकला, आज पण एकच टाकला. माझी तब्येत काय बरोबर एवढी नव्हती, त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ टाकला नाही भावा बहिणीनं. पण चला म्हणलं व्हिडिओ बनवावा, मस्तपैकी असे असा व्हिडिओ बनवावा. आणि तुमची पूनमताई आता बरी आहे, दुपारात तरी मी लाईव्हला आली होती तर त्याच्यावर बरीच अशी होती वाईट बोलणारी, पण चला असू द्या. त्यांना आपण किती जरी बोललं आणि काय केलं तरी एखाद्याला घाण सवय लागलेली ती जाणार आहे का? नाही जाणार. त्याच्यामुळं त्यांचे कर्म त्यांच्या संग. एकाने तर देवाचं नाव आयडीला ठेवलं होतं, श्री स्वामी समर्थ, आणि देवाचं नाव आयडीला ठेवून वाईट वाईट बोलत होता. म्हणजे बघा भाऊ बहिणींनो, देवाच्या नावाखाली सुद्धा लोक पाप करतात, कुठं फेड होईल अशी, अशा पापांची फेड कुठं होईल, विचार करायची गोष्ट आहे. पण असू द्या, देव त्यांच्या पापांना क्षमा करो, नाही का. मला काय म्हणायचंय, हो का, यूट्यूब चॅनल मोबाईल सगळ्यांच्या हातात आहेत, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये यूट्यूबचं चॅनल आहे. आजकाल सगळी दुनिया इंटरनेटवरच चाललेली आहे, तर इंटरनेटवर प्रत्येक सोशल मीडिया ॲप ही पैसे कमवायसाठीच आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं जिथं आपल्याला साधन सापडेल तिथं चार पैसे कमवावं, जी संधी आलेली आहे ती हातात घेऊन पैसे कमवावं, दुसऱ्याला नावं ठेवून स्वतःचा वेळ वाया घालवस तोपर्यंत आपण पण काहीतरी प्रयत्न करावा जीवनात पुढं जाण्यासाठी. का दुसरा एखादं जर कमवत असेल पैसे तर तिथं येऊन वाईट वाईट बोलून त्याच्या डोक्यावर परिणाम करायचा का? कशी कशी लोक आहेत भाऊ बहिणीनो ह्या जगात, लय विचित्र विचित्र. पण असू द्या, ते कसं असतं माहितीये का, वाईट लोकांना देव साथ कधीच देत नाही. त्याच्यामुळं त्यांनी किती बी प्रयत्न केला ना कुठल्या गोष्टीला तरी त्यात ती सक्सेस कधीच होणार नाहीत. असू द्या, किती नावं ठेवायच्या ते ठेवू द्या त्यांना. आता मला सकाळपासून तुम्हाला सांगते माझ्या तर मरणावर पर्यंत कमेंट आल्या होत्या. कशी मराना, विष खाऊन मर, एक तर म्हणलं विष खाऊन मर. ती माझी लेकरं बाळ सांभाळायला ती यायचं होतं, ती हर्षल वाघमारे म्हणून एक आहे ती,
आणि ती एक विजय जाधव म्हणून आहे, ती तर पारत्या नवरा बायकोच्या झोपण्यापर्यंत जात या. ती काय असंच हिंडत का काय कोणाष्टाव गली बोळाने? मला तर वाटतंय तसंच भाव बहिणीनं. असू द्या, त्याचं कर्म जी त्याच्या पुढच्या जन्माचं त्याचं जी पाप आहे ना, ती त्याला आदल्या जन्मी जी पुढं काय घडायचा म्हणजे पुढच्या जन्मी पुढच्या ह्याच्यात कुठला जन्म त्याला भेटायचा ना, ती आदल्या जन्मीस आहे ना, त्याचं काय ती त्यातलं नक्षत्र दिसून येत असतं. तर पुढं त्याला जन्म चांगला नाही भेटणार असं वाटतं या. जी देव देणार ना त्याला जन्म, ती चांगला नाही देणार. तरी लाईव्हला मला बऱ्याच भाऊ बहिणींनी कमेंट केल्या, पूनम ताई असल्या लोकांकडे अजिबातच तुम्ही लक्ष देऊ नका. ही लय विचित्री लोक आहेत, आणि हे लोक आहेत ना सतत लोकांना नावं ठेवतच राहतात त्याच्यामुळं. अव सोडा की काय दुसऱ्याला नाही गार लागत होय. हा दात चावायला मच्छर, तरी मच्छर आज आहेत ना म्हणजे गारट्याने जरा ही झाल्यात मरल. आता तुमचं दाजी पण जाणार आहे तर भाऊ बहिणीनो कामाला, तर दाजींना पण नका कुणी वाईट बर का बोलत जाऊ घेण्या देण्याच. जर काय चुकीचं वाटलं तर ठीक आहे. होय दाजी कामाला जाणार म्हणजे अजून टाइम आहे कामाला जायला, अजून म्हणजे अजून 10 वर्ष तरी दाजी कामाला जाणार नाही असं दाजीच म्हणणं आहे. म्हणजे कसं म्हणजे ज्या वेळेस दाजी काटे येईल ना त्यावेळेस दाजी कामाला जाणार आहे. किती टाक होते ना चांगलं आपल्याला कामाला जाईल त्यावेळेस जाणार आपण कामाला, घरी थोडंच बसून राहणार. म्हणजे आता काय कोणी वाट बघू नका दाजी कामाला जाईल म्हणून. नाही तुमचं म्हणणं आहे का ह्या परिस्थितीत जावा दाजीने कामाला? बरं निस्तराव कोणाला लागणार आहे? दाजीला निस्तराव लागणार आहे. बरं ही बाकीची काय येणार नाही निस्तरायला? काय झालं दाजीच इथं दुखाय खोपायला लागलं तर दाजीला दवाखान्यात जावं लागणार ना, दुसरं काय जावं. बरोबर आहे ते पण तुमचं तुमच्या दाजींच्या म्हणण्यानुसार चाला भाऊ बहिणींना, जसं ती म्हणते तस. ती म्हणलं ना आज जायचं तर जायचं, ती म्हणलं ना उद्या जायचं तर जायचं. नाही आता बायको म्हणले दाजी कामाला जाणार आहे, तुम्ही म्हणता ना दाजी काय उद्या सकाळ उठून कामाला जाणार आहे असं ग्रह होणार ना. उद्या आता मी घरी नजर पडलं तुम्ही मला परत बोलणार वाईट वाईट कमी करणार असं विषय ना. त्याच्यामुळे मी आधीच सांगतोय काय, ज्यावेळेस माझी जखम क्लिअर होईल नाही ज्यावेळेस म्हणजे अजून मी म्हणतो नक्कीच 8 दिवस 15 दिवस तर लागणारच याला, मग क्लिअर झाल्यानंतर आपण कामाला जाऊ शकतो असं काय नाही. पण जखम जर बरी व्हायची आधी जर कामाला गेला दाजी तर मग काय व्हायचं? म्हणजे या हाताने इकडच्या हाताने यायचं, इकडच्या हाताने द्यायचं दवाखान्यात असा विषय व्हायचा. बरं ही जखम काय आहे माहिती का? बोवई तुटलेली आहे पूर्णपणे, खाडा पडलेला आहे आणि ते डोळ्याच्या वरच आहे डोळ्याला चिकटून. बरं इकडे साईडला इकडे तिकडे कुडा असतं तर बाग वेगळा होता, पण मेन ठिकाणी नाही डोक्याला. पडले होय गप. आणि मग आता काय झालं सांगून? अहो जेवढं सांगायचं होतं तेवढं तुम्ही सांगितलं, याची रीती तर काय सांगणार. तर भाऊ बहिणीनं परत म्हणताल की पूनम ताईचं काय व्हिडिओ येणार, व्हिडिओ येणार तर व्हिडिओ टाकावं म्हणलं. चला वाट बघत्यात सगळी भाऊ बहीण. आणि काय टायमाला काय होतं तब्येत ही खराब झाल्यावर आहे ना, तुमचं दाजी पण माझ्या चॅनलची दक्षता घेत नाही तर व्हिडिओ बनवत नाही तर त्यांना कसं आहे माहिती का? आता काय बोलाय नको बोलल्या विथून राग त्यांना, त्याच्यामुळं मी बोलत नाही. मी बोलल्यावर राग येतो त्यांना, झोंबत त्यांना लगेच. होय झोंबत ना, मी बोललं की झोंबत त्यांना. आता मला बऱ्याच बहिणी म्हणतात बर का नवरा सोडून दे, नवरा सोडून दे. मस मला पण वाटतं एक एक दिवस खरंच सोडून द्यावा नवरा, आणि एकटं जीवन मस्त असं जगावा, कोणाची एक नको दोन नको. पण जी आज मला म्हणतात ना नवरा सोडून दे, तीच लोक उद्या मला नावं ठेवत असणार आहे. नवऱ्याला सोडून देऊन कशी एकटी मजात राहते,
आजकाल जगात चांगल्याला कमी आणि वाईटाला जास्त प्रोत्साहन दिलं जातय. चांगल्याला लोक नाव ठेवतात आणि वाईटाला चांगलं म्हणतात. ही कलयुग आहे, कलयुग. ह्या कलयुगात आहे ना खऱ्याच खोट आणि खोट्याच खरं केलं जातय. ह्या जगात आहे ना सत्याला किंमत नाही, खऱ्याला किंमत नाही, खोट्याला किंमत आहे. आणि खोट्याच माणसाचा बोलबाला पण आहे. त्याच्यामुळं आता मी भाऊ बहिणीनो रील्स व्हिडिओ पण दोन टाकलेले आहेत बरं का, म्हणजे आपलं असं शॉर्ट व्हिडिओ. तर त्या शॉर्ट व्हिडिओ मी आपलं टाकलेलं आहे बघा तुम्ही आज सकाळचं. तर त्याच्यावर पण मला कमेंट आल्यात लोकांनी नावं ठेवायसारखं व्हिडिओ का म्हणून टाकतीच. आता त्याच्यात काय आहे विचित्र की जे करून लोक नावं ठेवतील. आता लोकांना सवय लागलेली आहे घाण. काय काय लोकांना चांगल्याला पण नावं ठेवायची आणि वाईटाला पण नावं ठेवायची. त्याच्यामुळे त्यांचा विचार तर आपण बदलू शकत नाही ना. अहो आम्ही पहिल्यापासून गरिबीतून व्हिडिओ बनवले आहेत, गरिबीतून दिवस काढलेले लोक आहेत. आणि जी आमचं सुख दुःख आहे ते आम्ही आहे ना युट्यूबवर पहिल्यापासून मांडलेलं आहे. त्याचंच भांडवल केलं काय काय लोकांनी. जी सुख दुःख माझ्या जीवनात काय बदल झाला, मी काय तुम्हाला माझी श्रीमंती लपवून ठेवून गरिबीची सहानुभूती दाखवून मी व्हिडिओ बनवलेला नाही. तर काय लोक करतात ना तशी युट्यूबवर की श्रीमंती झाकून ठेवली आणि गरिबी दाखवूनच सहानुभूती मिळवून मिळवतात. तसं तर नाही आम्ही केलेलं. आम्ही जी आमच्या जीवनात काय बदल घडला ती युट्यूबवर दाखवलेला आहे. ती बी आपली फॅमिली मानून दाखवलेला आहे. मग आता कुणी त्याला चांगल्या दृष्टीनं बघितलं, कुणी वाईट दृष्टीनं बघितलं. आता मला तर भरपूर लोक टार्गेट करतात. का करतात? तर माझ्या जीवनात काहीतरी बदल झाला, माझ्या जीवनात मी पुढं आली, जीवनात जी गोष्ट कधी सपनात नव्हती बघितली त्या गोष्टी मिळावल्या. त्याच्यामुळं लोकांना आहे ना लोकांची दुश्मनी माझ्याबरोबर नाही भाऊ बहिणीनो. म्या जीव म्हणजी जीवनात जी मी मिळवलेली जी प्रगती आहे, म्या जीवनात प्रगतीच्या पायरीवर जी चढलेली आहे, जी पायरी आहे चढलेली प्रगतीची, त्याच्यासंग दुश्मनी आहे त्या लोकांची. जीवनात जी बदल जी झाला, जीवनात ज्या काही गोष्टी चांगल्या झाल्या, त्याच्यामुळं लोकांनी दुश्मनी दुश्मनी तयार केली माझ्याबरोबर. आता राहिली गोष्ट तर युट्यूबवर मी पाहिले म्हणजे व्हिडिओ माझी एक व्हिडिओ एक व्हायरल झाल्यावर लोक नावं ठेवतात. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं आहे की त्या लोकांनी किती प्रयत्न केला तरी व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. आणि आमचं म्हणजे पहिल्यापासून टिकटॉकपासून माझं परिस्थितीतून व्हिडिओ होतं, भरपूर असं व्हायरल व्हायचं, लोकांना आवडायचं, लोक बघायची. आणि ह्या लोकांना ती खटाकतंय त्याच्यामुळं वाईट वाईट बोलतात. व्हिडिओ व्हायरल झालं तरी लोक नावं ठेवतात. म्हणजे ह्या जगात आहे ना चांगलं कमी आणि वाईटाला जास्त प्रोत्साहन दिलं जातंय. मी सांगते काय भाऊ बहिणीनो, चांगल्या लोकांना सतत नावं ठेवली जातात आणि त्याच्यावर बोटच उचलली जातात. त्याच्यामुळं हो का कोण काय म्हणतंय कोण काय नाही ह्याचा विचार नाही करत मी. काय नावं ठेवायच्या तेवढी ठेवून घेऊन द्या. तरी मला एक त्या दिवशी एक पोलीस ताई लाईव्ह होती, त्या मला सांगतच होत्या पूनमताई दगडी ही म्हणजे दगड फक्त चांगल्या माणसांवर फेकली जातात. चांगल्या माणसाला त्रास सहन करावा लागतो, साधू संतांना सुद्धा शिव्या देतात लोक. आपण तर माणूस आहे, खऱ्या माणसालाच शिव्या देतात लोक, खोट्याला नाही ती देत. तर चला असू द्या, ते बोलेनात त्यांना बघून घेईल. त्यांच्या कर्माची शिक्षा तर त्यांना मिळणारच आहे. कुणीच कर्माच्या फेऱ्यातून कुणीही हुकलेला नाही, चुकलेला नाही. चला भाऊ बहिणीनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना. शिवण्याने काढली माझ्या हातावर झुकली होती तेव्हा मी ती शिवण्याने बघा कशी काढली. तिला लय नाद व्हाय मेहंदीचा. अपूर्वा त्या दोघी मेहंदी काढत असते, ते तिने काढली माझ्या हातावर. बघा किती खूबसूरत काढली. आवडली तर सांगा नक्की. तिला भावा बहिणींच्या कमेंट आल्या ना शिवण्या भारी, शिवण्या असं, शिवण्या तसं. शिवण्या लय भारी वाटत. तिला लाईक केल्यावर लय भारी वाटतो. बया मम्मी मला किती लाईक आलं, बया मम्मी मला किती छान छान बोलले,
म्हणजे कमेंट केले ते अशा म्हणते शिवन्या।